नाशिक धुळे जळगाव नंदुरबार आणि अहमदनगर या पाच जिल्ह्यात एकाच वेळी प्रसारित होणारी अग्रगण्य वृत्त वाहिनी उत्तर महाराष्ट्र टाइम्स नवयुगाच्या दृष्टिक्षेपात अस्मिता उत्तर महाराष्ट्राची। मित्रांकडून होणाऱ्या सततच्या बदनामीला आणि टोमण्यांना कंटाळून संजीव नगर भागातील युवकांनी गळफास घेत आत्महत्या केली आहे। या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात 3 संशयितांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत पोलिसांनी माहिती देत त्यांना सांगितलं की अंबड लिंक रोड भागातील संजीव नगरमध्ये राहणाऱ्या सौरभ संजय पांडे यांनी घरात गळफास घेत आत्महत्या केली आहे। याबाबत त्याची आई अनिता पांडे यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे। सौरभचे मित्र अजय सरोज विजय सरोज अभि पवार हे तिघे त्याला कायम नशिडी म्हणून चिडवायचे आणि आमच्याबरोबर राहू नको असं सांगत बदनामी करत होते। मित्रांकडून होणाऱ्या बदनामीला कंटाळून सौरभने ही आत्महत्या केली आहे। या तिघा संशयितांविरुद्ध अंबड औद्योगिक वसाहत चुंजाळे पोलीस चौकीच्या वतीने पोलीस उपनिरीक्षक अनिल पाडेकर अधिक तपास करतायत। उत्तर महाराष्ट्र टाइम्ससाठी सचिन आव्हाड नाशिक।